पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सभा महापालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. यावेळी पनवेल महापालिका हद्दीमध्ये असलेल्या विविध समस्यांबाबत चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात आले. या सभेला सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा महापालिकेच्या सभागृहात झाली. मागील स्थायी समिती सभेचे इतिवृत्त कायम करणे, सिडकोकडील सेवा महापालिकेकडे हस्तांतरित करणे संदर्भात सिडको प्राधिकरणासोबत करारनामा करण्यास मंजुरी देणे बाबत विचार करून निर्णय घेणे, फिरत्या शौचालयातील महिला पाणीचा निचरा करण्याबाबत विचार करून निर्णय घेणे आदी विषयांवर चर्चा झाली. महापालिकेच्या आकृतीबंधात शासन मान्यता मिळवण्यास काही कालावधी लागणार आहे. सद्यस्थितीत महापालिकेत मनुष्यबळ कमी असल्याने त्यावर उपाययोजना करणे, तसेच स्वामी नित्यानंद मार्गाचे रुंदीकरण करणे यासह अनेक मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यावेळी नगरसेवक गोपीनाथ भगत, रामजी बेरा, नगरसेविका ऍडव्होकेट वृषाली वाघमारे, आरती नवघरे यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.